आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आनंद गोपाल जोशी यांचा अनेक वर्षाचा उपक्रम श्री दत्त गुरुच्या दर्शनाला नेहमीच पदयात्रा. भिसूर येथील श्री आनंद गोपाल जोशी हे गेली अनेक वर्ष श्री क्षेत्र नृसिंहवाडीला वर्षाच्या पहिल्या दिवशी पायी येतात. आनंद गोपाल जोशी हे गेली अनेक वर्ष श्री क्षेत्र नृसिंहवाडीला येतात, पण वर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारीला ते भिसूर येथून पायी चालत येतात आणि त्यांना यात समाधान वाटते. त्यांचा हा उपक्रम खूप वर्षापासूनचा आहे. या उपक्रमात आता त्यांना ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध महिला सहभागी होतात. या नव्या वर्षाच्या निमित्ताने प्रभू दत्तात्रयांचं नामस्मरण आणि पदयात्रा यामुळे खूप मोठा आनंद त्यांना मिळतो अशी त्यांची भावना आहे. मानकरी न्यूज साठी नृसिंहवाडीहून मोहन जमादार. दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी आनंद गोपाळ जोशी, मुक्काम पोस्ट भिसूर, तालुका मिरज, जिल्हा सांगली. पौष पौर्णिमा मासानिमित्त, नववर्षानिमित्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तकलीन होऊन आम्ही ही भिसूर तालुका मिरज जिल्हा सांगली दत्तमंदिर ते नरसिंहवाडी दत्तमंदिर अशी ही पायी महापदयात्रा ही आयोजित केलेली आहे. या पदयात्रेमध्ये 22 पदयात्रींनी सहभाग घेतलेला आहे आणि आम्ही सकाळी 4:45 वाजता या पदयात्रेला सुरुवात करून आता आम्ही दुपारच्या 4 वाजता आम्ही नरसिंह क्षेत्र दत्तगुरूंची राजधानी नरसिंहवाडी या ठिकाणी आम्ही पोहोचतोय. ही पदयात्रा करण्याचा उद्देश असा आहे की एक नामस्मरणाचा एक डंका होऊन एक दत्त महाराजांचं नामस्मरण होत आहे आणि आजकालचं जे वातावरण जे आहे त्यातून समाजाला मला असा एक संदेश द्यायचा आहे की लोकांनी दत्तगुरूंच्यावरती नितांत श्रद्धा आणि भक्तिभाव ठेवून जे काही प्रदूषण होत आहे, रोज चोऱ्या होत आहेत, माऱ्या होत आहेत, खून होत आहेत, दरोडे होत आहेत, ते निसर्गाचं कालचक्र बदललेलं आहे, हे सर्व बदलून दत्तगुरूंच्या चरणी जो नतमस्तक लीन होईल तेव्हा हे सगळं सृष्टीतलं वातावरण सगळं बदलून एक मंगलकारक सुखमय आनंद जीवन होईल असं मला वाटतं. म्हणून ही पदयात्रा नववर्षानिमित्त करण्याचं 1 तारीख आज म्हणून करण्याचं प्रयोजन होतं. म्हणून आज ही पदयात्रा या ठिकाणी आम्ही आणलेली आहे दत्तगुरूंच्या राजधानीमध्ये. एवढंच मला या ठिकाणी आज सांगावंसं वाटतं. आज खऱ्या अर्थानं एक जीवनाची महापदयात्रा झाली आणि आमचं सर्व पदयात्रींचं जीवन कृतार्थ झालं असं मला वाटतं. आज पूर्णपणे नामस्मरणामध्ये आज ही पदयात्रा या ठिकाणी आली याचं मला खूप समाधान आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.